खास दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध, होलसेल पेक्षा ही कमी किमतीत खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्हा बँगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन, फुल व्हरायटीत उपलब्ध। कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी। तसंच सूट व इंडो शेरवाणी, हळदीसाठी कुर्ता, सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठी ही खास कलेक्शन। ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। जिल्ह्यात सुरू असणारे अवैध व्यवसाय पोलीस प्रशासनाने बंद करावेत। नागरिक आणि पत्रकारांनी जिल्ह्यात कोठे अवैध व्यवसाय सुरू असतील त्याची माहिती प्रशासनास द्यावी। येत्या काही दिवसात जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय सुरू राहू नयेत याची दक्षता घ्यावी। परंतु काही फरक पडला नाही तर पोलीस अधीक्षकांनी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गैरप्रकार सुरू असतील तेथील पोलीस निरीक्षकावर थेट कारवाई करा असा आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी दिलेत। 2 दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका लोकप्रतिनिधींनी मटका व्यवसायाला पायबंद घालणं पोलिसांना जमत नसेल तर थेट मटक्याला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले यांनी कॉफी शॉपमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराविरोधात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केली होती। सांगलीतील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे। या पार्श्वभूमीवर पत्रकार बैठकीत अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर पालकमंत्री खाडे यांनी पुन्हा एकदा कडक कारवाईचा राग आवळलाय। जिल्ह्यासह शहरात कोठेही अवैध व्यवसाय चालू राहता कामा नयेत यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने सजग राहिलं पाहिजे। काँग्रेसच्या ज्या लोकप्रतिनिधींनी अवैध व्यवसाय सुरू असल्याची तक्रार केली त्यांच्याशी संपर्क साधा। जिथे अवैध व्यवसाय सुरू आहेत त्या ठिकाणांची माहिती त्यांच्याकडून घ्या आणि व्यवसायांवर धडक कारवाई करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। उद्धव ठाकरे गटाकडून राज्य सरकारच्या विरोधात होऊ द्या चर्चा मोहीम सुरू आहे पण भावनात्मक होऊन टीका करून पक्ष वाढत नसतो, त्यांच्या चर्चेला आम्ही उत्तर देण्यास तयार आहे असं आव्हान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिलंय। सांगलीत नियोजन मंडळाचे अध्यक्ष क्षीरसागर शुक्रवारी आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ठाकरे गट होऊ द्या चर्चा कार्यक्रम घेत आहे पण 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना काय केले, कोरोनाच्या नावाखाली ठाकरे घरात बसले होते, उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या काळातही रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होते। शिंदे यांच्यावर टीका करून पक्ष वाढणार नाही, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची लायकी नाही, तरीही आम्ही चर्चेला तयार आहोत। गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतलेत। शासन आपल्या दारी उपक्रमाचा लाखो लोकांना फायदा झालाय। संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्त वेतन योजनेच्या अनुदानात वाढ केली आहे। सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेला 1,986 कोटी मंजूर केले। कुपवाड ड्रेनेज योजना, इस्लामपूरला भाजी मंडई, नगरपालिकेची अद्ययावत इमारत अशा अनेक कामांसाठी निधी दिलाय। यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात सरासरी गाठलेली नाही त्यामुळे दुष्काळी स्थिती ओढवली असून 8 तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे। मात्र 4 तालुके दुष्काळापासून वंचित ठेवलेत। जत, आटपाडी, तासगाव आणि कवटे भंकाळ या तालुक्यात कमी पर्जन्यमान झाले असताना पावसाचं मूल्यांकन करणाऱ्या नागपूरच्या कंपनीकडून चुकीची माहिती सादर झाल्याची बाब गंभीर आहे। या 4 तालुक्यांच्या समावेशासाठी सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून जाब विचारणार असल्याचे पालकमंत्री डॉ खाडे यांनी सांगितले। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री खाडे बोलत होते। जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही त्यामुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुष्काळाचं मूल्यांकन करण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे। खरीप हंगामात दुष्काळाचं मूल्यांकन महामदत प्रणालीमार्फत करण्यात आलं। जिल्हानिहाय दुष्काळ तीव्रतेचे निकष लागू झालेले तालुके निश्चित करण्यात आले, त्यानुसार जिल्ह्यातील 3 तालुक्यांना हे निकष लागू झालेत। मिरज, तासगाव आणि कडेगाव या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे। राज्यातील सर्वात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यातील सांगली जिल्ह्याचा समावेश असल्याचं सर्व श्रोत आहे, परंतु जिल्ह्यातील 4 तालुके दुष्काळापासून वंचित ठेवण्यात आलेत। जिल्ह्यातील 379 संस्था जिल्हा तालुकास्तरीय आणि मल्टीस्टेट सहकारी दूध संघांना दूध पुरवठा करत नाहीत म्हणून या सर्व संस्था अवसायनात काढून त्यांच्यावर अवसायिक नेमलेले आहेत। सहकार विभागाच्या या कारवाईचा स्वतंत्र भारत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीत जाहीर निषेध केलाय। तसेच शासनाने कारवाई मागे घेऊन पूर्वीप्रमाणेच दूध संकलन केंद्रांना परवानगी मिळाली पाहिजे अशी मागणीही केली। स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले।
शासनाच्या आदेशाची होळी करून जोरदार घोषणाबाजी केली. सहकारी दूध संस्था बंद करू नयेत या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. स्वतंत्र भारत पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले की दूध संस्थांनी समाधानकारक खुलासा करावा, अन्यथा कायमस्वरूपी संबंधित संस्था बंद करण्यात येतील असा शासनाने आदेश दिलाय. महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध आणि पशुसंवर्धन विभागाचा हा आदेश ग्रामीण भागातील छोट्या दूध संघांवर अन्यायकारक आणि जुलमी आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. जिल्ह्यातील अनेक दूध उत्पादक संस्था खाजगी दूध संघांना दूध पुरवठा करून शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर देत आहेत. त्यामुळे शासनाने सहकार मोडीत काढणारा आदेश त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी दिलाय. सांगलीवाडीतील एका तरुणाचे मुलीला त्रास दिल्याच्या संशयावरून शनिवारी अपहरण करत त्याला बेदम मारहाण करून लोखंडी रॉडने मारहाण करत चाकूने वार करून खुणाचा प्रयत्न केला होता. या खुनी हल्ल्यातील जखमी सचिन शिवाजी खर्जे हा गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा खासगी रुग्णालयात गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांच्यावर आता खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. वैभव नंदकुमार साळसकर, युवराज सदाशिव जाधव, आकाश सुभाष गव्हाडे आणि अथर्व उर्फ बबलू विजय वाद्यंडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मृत सचिन खर्जे हा सांगलीवाडीतील गावडेमळा या ठिकाणी राहत होता. शनिवारी जखमी सचिन हा सांगलीतील 100 फुटी रोडवर असणाऱ्या धनलक्ष्मी प्लायवूड या ठिकाणी माल उतरवण्यासाठी गाडी घेऊन गेला होता. यावेळी संशयित चौघांनी संगनमत करून त्या ठिकाणी जाऊन जखमी सचिन हा एका मुलीला त्रास देतोय असा गैरसमज करून घेत धनलक्ष्मी प्लायवूड येथे बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचं अपहरण करत बायपास मार्गावरील सांगलीवाडी येथे मोटारसायकलीवरून घेऊन गेले. त्या ठिकाणी पुन्हा काठीने लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत त्यांच्याजवळ असणाऱ्या चाकूने एक डोक्यात, कपाळावर आणि दंडावर तसेच पायावर वार करून गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून निघून गेले. घडलेल्या या घटनेनंतर जखमी सचिनला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सचिन खर्जे याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी मृत सचिनचा भाऊ मच्छिंद्र खर्जे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सचिनचा मृत्यू झाल्याने आता संशयितांवर खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली आहे. सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सहज मिळणाऱ्या कुत्ता गोली आणि अन्य नशेच्या वस्तू विकणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यातील विविध भागांसह सांगली शहरातील तरुण पिढी नशेच्या गोळ्यांच्या आहारी चालली आहे. शाळा, कॉलेजची मैदाने, रस्ता शेजारच्या आडवाटेवरच्या खुल्या जागांमध्ये नशेच्या गोळ्या घेण्याबरोबरच अन्य प्रकारच्या नशा करत आहेत. शहरात कुत्ता गोलीपासून ते महागड्या ड्रग्जपर्यंत सर्व प्रकारच्या नशेच्या गोळ्या आणि औषधे उपलब्ध होतात. पंजाबपाठोपाठ महाराष्ट्रातील तरुण आईला नशेबाज करण्याचं कारस्थान सुरू आहे. गुजरातमधून महाराष्ट्राला नशेबाज करण्याचं कारस्थान उधळून लावावं अशी भूमिका आहे. नशेच्या अनेक गोळ्यांमुळे चांगल्या घरातील मुलं मुली त्या व्यसनात फसली आहेत. कुत्ता गोली हा नशेचा भयंकर प्रकार राज्यात थैमान घालतोय, तो तात्काळ रोखावा अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते, महादेव मगदुम, विराज बोटाले, भरत पाटील, ऋषिकेश पाटील, रुपेश मोकाशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जत तालुक्यातील शेगाव येथे व जत शहरात सोशल माध्यमावर महापुरुषांचा वादग्रस्त फोटो ठेवल्याने तालुक्यातील शेगाव आणि जत येथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र स्थानिक पदाधिकारी आणि तालुक्यातील वरिष्ठ राजकीय नेत्यांनी वाद मिटवला होता. मात्र इकडे जत शहरातील एकाने सोशल माध्यमावर महापुरुषांचा वादग्रस्त फोटो ठेवल्याने तणाव वाढला होता. दरम्यान या घटनेबाबत एकाला जत पोलिसांनी ताब्यातही घेतले. गुरुवारी शेगाव येथे महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. या प्रकरणावर पडदा पाडण्यात आला. ही घटना ताजी असताना जत शहरातील एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल स्टेटसवर आक्षेपार्ह पोस्ट ठेवली होती. ही बातमी जत शहरात वाऱ्यासारखी पसरली. हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या दोन्ही घटनेचे पडसाद उमटले. हिंदू एकता आंदोलन, शिवप्रतिष्ठान, भाजप, उद्धव ठाकरे, शिवसेना गट आदी राजकीय संघटनांनी जत शहर बंद करून समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सर्वांच्या वतीने निवेदन जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांना देण्यात आलं. त्यानंतर दुपारनंतर जत शहरातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आले. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले की शेगाव तसेच जत येथील समाजकंटकांनी समाजात तेढ निर्माण होणारी कृत्ये केलेली आहेत. सदरशी कृत्ये ही समाज हानिकारक असून विशिष्ट धर्मा जाती तेढ निर्माण करणारी आहेत. सदर समाजकंटकांवरती आपलेकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय वस्त्रदालन रवींद्र वस्त्र निकेतनच्या नव्या शाखेचा जत शहरात दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. हे उद्घाटन जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना विक्रम सावंत म्हणाले की गुणवत्तेच्या धर्तीवर नावारूपास आलेले वस्त्रदालन जत व परिसरातील नागरिकांसाठी एक उत्कृष्ट सेवा पुरवेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. रवींद्र वस्त्र निकेतनने आपल्या दूरच्या ग्राहकांना सोयीची खरेदी करता यावी यासाठी मिनी स्टोअरचं उद्घाटन केले. दसरा व दिवाळीच्या सणानिमित्त कपडे खरेदीसाठी व जत परिसरातील नागरिकांना ग्राहकांना रवींद्र वस्त्र निकेतनच्या या नव्या दालनामुळे मोठा फायदा होणार आहे. दर्जेदार वस्त्रे उच्च गुणवत्ता आणि परवडणाऱ्या या किमतींमुळे रवींद्र वस्त्र निकेतनला नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. सध्या जत शहरात ही प्रशस्त असं दालन रवींद्र वस्त्र निकेतनने सुरू केलं असल्यामुळे याचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे. यावेळी रवींद्र वस्त्र निकेतनचे संचालक रवींद्र अथने, व्यापारी गुरुनाथ बिज्जरगी, बंदे नमाज पटाईत कुमार कोळी, बाळासाहेब तंगडी, सलगरेचे तानाजी पाटील आदीजण उपस्थित होते. सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव आहे. सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सांगलीच्या दौऱ्यावर येतात. रुग्णालयातील प्रश्न जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी एकत्रित येऊन मंत्री मुश्रीफ यांच्याकडे मांडावेत अशी मागणी मनोज भिसे यांनी केली आहे. ते म्हणाले, शासकीय रुग्णालयात MRI मशीन, CT स्कॅन मशीन, औषधांचा प्रचंड तुटवडा, नादुरुस्त CCTV कॅमेरे या सर्वांबाबत आढावा घेण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सोमवारी सांगली दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी सांगली जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी आपले पक्ष बाजूला ठेवून एकत्र येऊन शासकीय रुग्णालय वाचवण्यासाठी व सांगलीच्या भवितव्यासाठी पाठपुरावा करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे या सर्व गोष्टींबाबत मागणी करावी. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये गोरगरिबांची गरज असलेल्या या रुग्णालयाला भरीव निधी मंजूर करण्यात यावा ही मागणी देखील करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी सांगितले. गोरगरीब रुग्णांना आधार ठरत असलेले महापालिकेचे महात्मा बसवेश्वर महाराज मध्यवर्ती निदान केंद्र आता सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी सकाळी 8 ते 4 असं केंद्र सुरू होते. या मध्यवर्ती केंद्रात 2 वर्षात सुमारे 65,000 रुग्णांच्या 25,000 प्रकारच्या चाचण्या केल्या असून त्यांची 2,85,00,000 बचत झाली आहे. महापालिका क्षेत्र आणि परिसरातील रुग्णांच्या माफक दरात रक्त चाचण्या व्हाव्यात यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी ऑक्टोबर 2021 मध्यवर्ती निदान केंद्र येथील त्रिकोणी बागेशेजारी सुरू करण्यात आलं होतं. गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या रोगनिदान चाचण्या अल्पदरात या ठिकाणी केल्या जात आहेत. 20 रोगनिदान चाचण्या या अल्पदरात व 63 प्रकारच्या रोगनिदान चाचण्या या महालॅबमार्फत मोफत करण्यात येतात. तसेच या केंद्राकडून अल्पदरात ECG आणि क्ष किरण सुविधा पुरवण्यात येतात. गेल्या 2 वर्षात सुमारे 65,000 रुग्णांच्या 1,35,000 जास्त रोग निदान चाचण्या करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून रुग्णांचे 2,85,00,000 बचत झाली आहे.